केंद्र सरकारच्या नियोजनाअभावी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत केंद्र सरकारमार्फत करण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वरुण पाथरीकर यांनी केली आहे. कोरोना काळात 47 लाख मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांचा आकडा केंद्र सरकारने लपवला होता. काल औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेस औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रेस कॉन्फरन्सचा विषय म्हणजे कोरोना काळात जे 47 लाख भारतीय मृत्यूमुखी पडले हा आकडा आज WHO ने ज्यावेळेस जगातील मृत्यूचा खरा आकडा जाहीर केला त्यावेळेस भारतातील मृत्यूचा खरा आकडा बाहेर आला. काँग्रेस वेळोवेळी सांगत होते जो आकडा केंद्र सरकारने जाहीर केला 4.80 लाख मृत्यू झाले हा खोटा आकडा असून खरा आकडा 47 लाख आहे. जे लोक केंद्र सरकारच्या नियोजनाअभावी मृत्यूमुखी पडले त्यांना प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत केंद्र सरकार मार्फत करण्यात यावी. राहुल गांधी वेळोवेळी सांगत होते की केंद्र सरकार खोटा आकडा जाहीर करतंय. त्यावेळी मीडिया आणि केंद्र सरकार मार्फत असे भासवण्यात आले की राहुल गांधी खोटं बोलताय. त्यांनी थाळ्या वाजवण्यापेक्षा ऑक्सिजनचे नियोजन केले असते तर 47 लाख लोक मृत्यूमुखी पडले नसते. पीएम केअर फंड मध्ये असंख्य भारतीयांनी जो निधी जमा केला याचा हिशोब मोदींनी द्यावा ही मागणी युवक काँग्रेस तर्फे करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वरुण पाथरीकर काय म्हणाले पाहूया. नमस्कार, मी वरुण पाथरीकर, औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष. आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांना इथे आमंत्रित करण्याचं कारण की प्रदेश युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा विषय म्हणजे जे कोरोना काळामध्ये केंद्र सरकारने जी मृत्यू लोकांची संख्या जाहीर केली ती 4,80,000 म्हणजे 5 लाखच्या जवळपास. त्यांचं म्हणणं आहे की 5 लाख लोक हे भारतीय नागरिक हे कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडले, पण प्रत्यक्षात हा आकडा 47 लाख असून WHO ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये मृत्यू पडलेल्या लोकांची संख्या ही 47 लाख आहे. इतका मोठा आकडा आणि तो भारताच्या नागरिकांपासून लपून ठेवण्यात आला, भारतीयांपासून लपून ठेवण्यात आला, याबद्दल सर्वप्रथम मी केंद्र सरकारचं नरेंद्र मोदींचं निषेध करतो. तसेच सदरील जे मृत्यूमुखी पडलेले चे रुग्णांचे नातेवाईक आहे त्यांना प्रत्येकी 4 लाख रुपये ही आर्थिक मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबियांना करण्यात यावं ही मी मागणी करतो.